राहता शहरात पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सदाफळ कुटुंबाने सुरू केलेल्या शिवनेरी इलेक्ट्रिकल बाईक या नूतन फर्मचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. पेट्रोलच्या वाढत्या महागाईच्या जमान्यात इलेक्ट्रिकल बाईकचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू असून यात नव्यानं सुरू केलेल्या शिवनेरी इलेक्ट्रिकल बाईक शोरूमला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिनीताई विखे पाटील या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, सदाफळ व कोते परिवाराने नेहमी सर्वसामान्यांच्या रोजगाराचा विचार केलाय. शेतकऱ्यांचा मुलगा उद्योजक झाल्यावर हॉटेल, पेट्रोल, ई बाईक इत्यादी क्षेत्रात चांगले काम करत असून नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय कसा प्रगत करता येईल याच उद्देशानं शेतकऱ्यांनी जर व्यवसाय चालू केले स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येतो असं यावेळी विखे पाटील म्हणाल्या. या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद राणा सदाफळ, भाजप नेते राजेंद्र पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, विजय सदाफळ, साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव कोते, सिद्ध संकल्पचे दिलीप भाऊ रोहम, संदीप दंडवते, सुनील भाऊ सदाफळ, राजेंद्र बाबळे, बाबासाहेब कोते, दीपक राव दंडवते, डॉक्टर पी जी गुंजाळ, दशरथ गव्हाणे, मंगेश कोते, महेश कोते, दत्ता सदाफळ, तुषार सदाफळ आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश रायसोनी यांनी केलं, तर आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व स्वागत विजयराव सदाफळ यांनी मानले. म्हणून खासदार सुजीत पाटलांच्या वतीने मी निश्चितच दिलगीर व्यक्त करून या कार्यक्रमाला मला इथं उपस्थित राहत आलं त्याबद्दल सदाफळ परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. आज या पाडव्याच्या मुहूर्तावर आपण जे साडेतीन मुहूर्त म्हणतो त्यापैकी हा पाडवा आहे आणि या पाडव्यामध्ये निश्चितच वेगवेगळे उद्घाटन आपण या दिवसभरामध्ये करत असतो. हे उद्घाटन करत असताना एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आता प्रत्येकाने त्याच्या भाषणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, परंतु एक शेतकरी म्हणून जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि अनुभवी ज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्त्वाचे असतात, हे अनुभव निश्चितच त्यांना आलेले असल्यामुळे हॉटेल व्यवसाय असेल, आपलं पेट्रोल पंप असेल, याच्याबरोबरच आज त्यांनी काही इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम इथं काढलेलं आहे. निश्चितच एका याच्यामुळे अनेक व्यवसायाचा अनुभव घेऊन आज त्यांनी हे शोरूम जे काढलेलं आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. कारण शेवटी पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रदूषणाच्या संदर्भात जे काय आता आपण सर्वांना सांगतो, शहर पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी सुद्धा बरेचशा लोकांनी प्रदूषणाअभावी बरेचसे आजार वाढत चाललेले आहे. परंतु आपण ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे आणि शेतकरी माणसं असल्यामुळे आपल्यामध्ये जी काही सहनशीलता असते आणि प्रतिकार शक्ती असते या सर्व गोष्टीवर मात करून आपण निश्चितच जगत असतो आणि नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर आपल्याला कसं उभं राहता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. एखादा व्यवसाय सुरू केला की निश्चित असते ते 9-10 जणांच्या हाताला नोकरी मिळत असते. आज पद्मश्रीने अशा खंडाला सर्वात पहिलं सहकारी साखर कारखाना काढला आणि तसंच शैक्षणिक सुविधा जी आपल्या निर्माण झालेल्या आहेत हे सर्व मिळून जरी आपण विचार केला तर निश्चितच 50-60 हजार कुटुंब तिथं पोट भरत आहेत. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाने जर पुढच्या दृष्टीने भवितांच्या दृष्टीने जर विचार केला तर निश्चितच अनेकांच्या कुटुंबाला हातभार लागत असतो. सदाफळ परिवाराने सुद्धा आपली जे हॉटेल असेल, पेट्रोल पंप असेल, आज हे शोरूम असेल, कमीत कमी 30-40 जणांना तरी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. म्हणून अशा दृष्टीने विचार करून निश्चित हे प्रगतीचं पाऊल टाकत असताना सुनील भाऊने सुद्धा आध्यात्मिकडे वळालेले आहेत. कोणत्याही गोष्टीला आध्यात्मिक जे जोड असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. विखे पाटील परिवार मी नेहमी सांगत असते की राजकारणापेक्षा समाजकारण जास्त असतं आणि समाजकारणापेक्षा वारकरी संप्रदायाचे विचार असल्यामुळे निश्चितच सर्व लोकांची प्रेरणा घेऊन आपल्या जे काम करण्यासाठी जे काही आशीर्वाद मिळत असतात हे महत्त्वाचे असतात. त्याच पद्धतीने आज सदाफळ परिवार जे काही काम करत आहे त्यांना विचारांची चांगली जोड आहे, अध्यात्माचं जास्त ज्ञान असल्यामुळे निश्चितच देव तथस्थ म्हणत असतो आणि नावामध्ये विजय असल्यामुळे निश्चितच प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना जय मिळत असतो. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही, फक्त विजय भाऊंना मी एवढंच सांगेन, आपण जे काही इलेक्ट्रिक बाईक इथं शोरूम आपण काढलेलं आहे आपण कंपल्सरी एक एक हेल्मेट त्या जो कोणी बाईक घेईल त्याला आपण दिलंच पाहिजे. समजा आम्ही राहत्यातले तसेच शेडीतले तसंच पंचकृषीतल्या सर्व ग्राहकांना मी दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांसाठी
आपण इलेक्ट्रिक बाईकचं शोरूम म्हणजे मॅश कंपनीचं ईव्ही बाईक जिचं मॅश वगैरे दोन तीन प्रोडक्टमध्ये आपण बाईक्स लॉन्च केलेल्या आहेत. या शोरूममध्ये मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या इलेक्ट्रिक बाईक घेण्यासाठी आवर्जून एकदा भेट द्यावी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित शालिनीबाई विखे तसेच विजयभूपती पाटील या सर्वांची उपस्थिती होती. या सर्वांच्या शुभ हस्ते या शोरूमचं उद्घाटन झालेलं आहे. तरी पण मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तरी आपण सर्वांनी एकदा या शोरूमला भेट द्यावी व ह्या वेगवेगळ्या बाईक्स ज्या आहेत आपण खरेदी करावं आणि यांचा आनंद घ्यावा. थँक्यू.